नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. राम मंदिर उभारणीची कहाणी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार फाउंटनच्या माध्यमातून. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दुकान आणि आस्थापनांचे नामफलक सहाय्यक आयुक्तांनी तपासावेत. आयुक्त आणि राज्यभरातील तहसीलदारांचा आज काम बंद. 28 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उपवन तलाव इथे पहिला म्युझिकल लेझर शो उभारला जाणार आहे. वडोदरा आणि नागपूरच्या धर्तीवर ठाण्यात पहिलं म्युझिकल फाउंटन आणि बनारस घाट साकारण्यात येत असून या फाउंटनच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या उभारणीची ध्वनिचित्रफीत दररोज पाहायला मिळणार आहे. ओळामाजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी हे फाउंटन आणि घाट उभारण्यात. नमस्कार. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाणे महापालिकेच्या परिसरात उभारण्यात येत असलेला म्युझिकल ठाणेकरांना काही दिवसांमध्ये वडोदरा आणि नागपूर अशा प्रकारचं ठाण्यात पहिलं म्युझिकल फाउंटन उभारण्यात आणि बनारस घाण्यालाही अशा प्रकारचं फाउंटनच्या माध्यमातून सरनाईकांची अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामाचा प्रचार ध्वनी राम मंदिराची उभारणी मागची पार्श्वभूमी ओळामाजिवडा मंदिर अशा प्रकारचे आमदार हे उपवन तलाव परिसराच्या प्रयत्नांनी ठाणेकरांना पहिला उभारण्यात येतो. शिवाय ठाण्याच्यासाठी राज्य शासनाकडून तसंच मुख्यमंत्र्यांचं बनत असून बनारस घाटामध्ये पाहे जवळपास 80 मनोरंजनासोबत माहिती देण्याच्या फाउंटनच्या माध्यमातून केवळ विशेष म्हणजे मराठीच पहिली आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषा ठाण्याची शोध आपल्याला जाणार असल्याची माहिती सरनाईक आणि मुख्यमंत्र्यांचे दोन्ही कामांच्या तयारीविषयी आढावा तसंच मतदारसंघातील इतर ठाणेकर आढावा घेण्यास येणार असल्याची आमदार सरनाईक आमदार प्रताप सरनाईक सोमवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर उपवन परिसरात उभारण्यात येत असलेलं ही दोन्ही कामं प्रगतीपथावर असून ठाणेकरांना काही दिवसांमध्ये सही कामाला कामांचं अशा प्रकारचं फाउंटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ठाण्यातही अशा प्रकारचा फाउंटन असावा अशी इच्छा सरनाईक याचा प्रस्ताव तयार करण्यात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता माझ्या मतदारसंघातील उपवन घाटाचं लोकार्पण आणि त्याच वेळी मुख्यमंत्री साहेबांनी जो तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि म्युझिकल फाउंटन साठी निधी दिला होता त्याचं उद्घाटन असा दुहेरी कार्यक्रम त्या दिवशी करण्याचा एक निर्णय आम्ही घेतलेले आणि त्या संदर्भात पूर्ण चर्चा करण्याकरता महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्याबरोबर आज बैठक झाली. पुढे आम्ही आता 7 तारखेपासून अधिवेशनामध्ये बिझी असणार त्यामुळे त्याची तयारी आणि बाकीची माहिती देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो. प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून उपवन घाटाचं काम चालू आहे परंतु मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये ते काम बंद होतं त्यामुळे त्या कामाला उशीर झाला. परंतु आता जागतिक दर्जावरचे जे लँडस्केप डिझायनर आहे अरुण कुमार त्यांच्या माध्यमातून ते डिझाईन केलं होतं आणि लँडस्केप त्यांच्याच माध्यमातून ते होत आहे आणि बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाटाची निर्मिती होते आणि 12 जानेवारीला त्याचं लोकार्पण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला. परंतु त्याचबरोबर म्युझिकल फाउंटन साठी जी काही एक थीम आमची होती ती थीम आम्ही 12 तारखेला लोकांना ठाणेकरांना लोकार्पण करणार आहोत मोफत स्वरूपात. ती थीम जी आहे म्हणजे म्युझिकल फाउंटन बरोबर ठाण्याचा पूर्व इतिहास म्हणजे ठाणे पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे तो पूर्व इतिहास. मुख्यमंत्री पदाची शपथ आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्यानंतर गेल्या 18 महिन्याच्या कार्यकाळामध्ये ठाण्याचा जो कायापालट होतोय डेव्हलपमेंट होते त्याविषयीची माहिती ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्प जे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याची माहिती आणि त्याचबरोबर 22 जानेवारीला राम मंदिराची उभारणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अयोध्येमध्ये होणार आहे त्या अयोध्या मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती दर्शवणार आणि ते रामाचं दर्शन देणारी एक थीम अशा प्रकारच्या त्या तीन थीम मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये आम्ही लोकांपर्यंत नेणार आहोत आणि लोकांना मोफत स्वरूपात म्युझिकल फाउंटन बरोबर त्या जे चलचित्र आहे त्याचं बघायचा आनंद उपभोगता येईल. सायंकाळी 7 वाजता 8 वाजता 9
वाजता असे रोज तीन शो केले जातील आणि त्या तीन शो मध्ये तीनही भाषांमध्ये ही चलचित्र जे आहे ते लोकांना दाखवले जातील. त्या आणि 2200 दुकानं आणि विविध स्थापनांचे नामफलक मराठीत हे अक्षरात लावण्याचे आदेश सामूहिक सर्वोच्च न्यायालयाने दावा वितरणासह अन्य आणि कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार झाल्यास पालिका 28 डिसेंबर पर्यंत आणि नगर परिषदेला कारवाई करण्याचा इशारा करण्यात आला. तहसीलदार आणि त्यानुसार दुकानं आणि विविध स्थापनांच्या मराठी अंमलबजावणी करावी असे आदेश माध्यमांतरी उपमुख्यमंत्र्यांनी पालिका क्षेत्रातील विविध तरीही समिती अंमलबजावणी दुकानं आणि स्थापनांच्या जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्वोच्च न्यायालयाच्या परंतु पगार वाढीच्या दुकानं आस्थापना यांचे नामफलक मराठीत लिपित असतील. रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ठाणे राज्यभरातील तहसीलदार आणि कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य तसंच जिल्हा सरकार अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त अंमलबजावणी आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाण्यासह ठाणे शहरातील तहसीलदार नायब तहसीलदारांनी एक दिवस काम बंद आंदोलन पुकारले. सदर महोत्सवासाठी अतिशय साक्षेत प्रसिद्ध अभिनेते राजूजार खुले संगीतकार तहसीलदारांनी आंदोलन ठाणे जिल्हा क्रीडाधिकारी सुवर्ण आंदोलक एक दिवसीय सामूहिक संस्था देणार संस्थापक अध्यक्ष तथा भारत सरकार महसूल केंद्राच्या ठाणे जिल्हा युवा पुरस्कार विजेते मुख्यमंत्री देवेंद्र युवक सर्व जिल्हाधिकारी इशारा देण्यात आलेला आहे. जे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जे आहेत तहसीलदार नायब तहसीलदार संघटनांचा आज काम बंद असणार आहे. काय तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय रजा आंदोलन हे सुरू केलेलं आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की मागील 6 महिन्यापूर्वी एप्रिलमध्ये यामध्ये आम्ही जे नायब तहसीलदारांच्या ग्रेड पेबद्दलचा विषय होता त्याबद्दल आंदोलन केलं होतं की आज रोजी जो 4300 ग्रेड पे आहे नायब तहसीलदारांचा की राजपत्रित अधिकारी किंवा गॅजेटेड ऑफिसरचा त्यांना स्टेटस असून पण जो काय ग्रेड पे मिळतो तो इतर पदांच्या मानाने कमी आहे त्यामुळे त्यांना 4800 रुपयाचा ग्रेड पे मिळाला पाहिजे की जेणेकरून जो क्लास 2 स्टेटस आहे इतर डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्या लेवलचा हा ग्रेड पे असेल. आणि आपल्याला माहीतच असेल की ज्यावेळी आम्ही प्रशासकीय कामं करत असतो त्यावेळी जे काय अधिकाऱ्यांच्या सोबत कामं करावी लागतात त्यावेळी हा ग्रेड पेचा विषय महत्त्वाचा ठरतोय आणि त्या अनुषंगाने ही मागील बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे. ग्रॅज्युएटेड ऑफिसरचा दर्जा मिळाला नाही तहसीलदारांना परंतु ग्रेड पेचा जो काय स्केल आहे तो मिळाला नाही आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहोत. आणि आपल्याला माहीतच आहे की लास्ट एप्रिलमध्ये ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं त्यावेळी बऱ्यापैकी शासनाच्या वतीनं या मागणीला पाठिंबा दिला मान्यता मिळाली परंतु जो फायनल शासन निर्णय निघायला पाहिजे होता ग्रेड पेचा तो काय निघाला नाही.
कॅबिनेट मध्ये हा विषय चर्चेला आला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय रजा आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत. पुढे माग निश्चितपणे ही काय मागणी आहे ही मान्य होईलच, परंतु कुठेतरी एक आठवण करून देणं फार गरजेचं आहे म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. शासनाच्या वतीने मान्य महसूल मंत्र्यांनी या बाबतीत अत्यंत पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला होता. मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पण मान्यता दिली होती. फायनान्समध्ये पण हा विषय गेला आणि त्याला पण मान्यता मिळाली. परंतु पुढे जे काय अंतिम निर्णय होणे गरजेचं असतं तो अंतिम निर्णय काय बाहेर आलेला नाही किंवा त्या स्वरूपाचा जी आर तो अजून निघालेला नाही, त्यामुळे या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. 28 डिसेंबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा राजा तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यानुसार पुढे त्याची दिशा ठरवली जाईल. আমার নাম সুলতানা খাতুন. আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর. আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত. আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি. আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে. তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো. আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম. নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো. তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে. আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে. रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ठाणे इथे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य तसंच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा युवा महोत्सव मोठ्या आनंद आणि उत्सवात संपन्न झालं. सदर महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते राजू आठवले, संगीतकार विशाल राणे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारत सरकार नेहरू युवा केंद्राच्या ठाणे जिल्हा युवा पुरस्कार विजेते सुनील मस्कर, AVM अध्यक्ष सचिन मोरे, छत्रपती पुरस्कार विजेत्या डॉक्टर अद्वैता मावळे, GSS कॉलेजचे माजी प्राचार्य आदित्य देसाई, संगीत विशारद सुनीता सूर्यवंशी, समन्वयक डॉक्टर एकनाथ पावळे, तालुका क्रीडा अधिकारी सैली जाधव, स्वामी विवेकानंद संस्थेचे पदाधिकारी संजय तरणे, शैलेश तरणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सुवर्णा बारटक्के यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना त्यांनी सांगितलं की युवक हे देशाचे आधारस्तंभ असून युवकांनी शरीर माद्य खलु धर्म साधनम हे लक्षात घेऊन विविध खेळांच्या तसंच कलांच्या माध्यमातून आपले शरीर आणि मनाचं स्वास्थ्य निरोगी आणि निकोप ठेवलं पाहिजे. युवकांचा सर्वांगीण विकास करणं, संस्कृती परंपरा जतन करणं, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणं यासाठी या युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शिवाय महोत्सवात महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन केलंय. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर आणि सामाजिक विकासात विज्ञानाचं योगदान या दोन संकल्पनांवर आधारित विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. सदर युवा महोत्सवात सांस्कृतिक आणि कौशल्य विकास या बाबींवर वक्तृत्व, लोकगीत आणि लोकनृत्य, हस्तकला, पोस्टर मेकिंग, फोटोग्राफी, रांगोळी इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धांचं परीक्षण प्राध्यापिका रसिका डाकरे आणि प्राध्यापक योगेश साकळुणकर इत्यादींनी केलं. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम रुपये 7,000, द्वितीय 5,000, तृतीय 3,000 रुपये तसंच आकर्षक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचा शुभ हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील अनेक युवा युवती, खेळाडू, कलाकार, विविध न्यूज चॅनलचे प्रतिनिधी, पत्रकार, कला आणि क्रीडा मार्गदर्शकांनी उपस्थिती लावली. प्राध्यापिका योगिता कुंभार यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. दुभाजक बसवून केलेले वाहतूक बदल, मेट्रोमार्गिकेच्या निर्माणाची सुरू असलेली कामं, वेळी अवेळी नियम डावलून होत असलेली अवजड वाहनांची वाहतूक आणि कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे माजिवडा घोडबंदर प्रवास ठाणेकरांना नकोसा झालाय. घोडबंदरला जाण्यासाठी वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करू लागलेत, परंतु तिथेही कोंडी होत असल्यानं नागरिक हैराण झालेत.
ठाणे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून अजोडा ओळखला जातो. ठाणे रेल्वे स्थानक, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरील सर्व वाहनं घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करण्यासाठी माजिवडा चौकातून वाहतूक करत असतात. वाहनांचा भार वाढल्यानं ठाणे महापालिकेनं वाहतूक पोलिसांच्या मदतीनं माजिवडा कापूरबावडी चौकात दुभाजक बसवलेत. परंतु दुभाजक बसवल्यानं कोंडी होत असल्याचा आरोप काही वाहन चालक आणि प्रवासी करतायत. तर दुसरीकडे कापूरबावडी चौकात अर्धा रस्ता व्यापून मेट्रो मार्गिकेच्या खांबांची उभारणी केली जाते. मुंबई नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामं सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केली आहेत. अवेळी सुटणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळेही आता कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या सगळ्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय. दररोज सकाळी हिरानंदानी स्टेट ते माजिवडा हे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे एक तास लागतोय. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांची निवड केली आहे. परंतु तिथेही अरुंद रस्ते आणि अतिक्रमणांमुळे कोंडीचं चित्र दिसून येत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या नाकी नवलेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राम मंदिर उभारणीची कहाणी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार फाउंटनच्या माध्यमातून. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक सहाय्यक आयुक्तांनी तपासावेत आयुक्त. आणि राज्यभरातील तहसीलदारांचा आज काम बंद, 28 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.